पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात देखील त्यांच्यासोबत चर्चा केली आणि अधिकाऱ्यांना सूचना कराव्या, जेणेकरून मागच्या वर्षीचा जो पीक विम्याचा पैसा येणं बाकी आहे तो लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो पैसा वर्ग व्हावा, कारण त्याच पैशांवरती आता पुढचं पीक घेण्यासाठी शेतकरी बांधवांना हातात पैसा लागणार आहे आणि पीक विम्याच्या रकमेवरती त्यांचं पुढचं पीक घेणं हे त्यांना सोयीस्कर होईल. त्याचबरोबर अजून माझ्या मतदारसंघातल्या बोदवड तालुका असेल किंवा मुक्ताईनगर तालुका असेल यामध्ये सरदार कंपनीच्या मागच्या वर्षी बोगस बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. त्याची आम्हाला नुकसान भरपाई अजूनही आम्ही वर्षभर झाले लढतो आहे पण आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे. तर साहेबांनी सगळ्या बी बियाणे विकणाऱ्या सगळ्या दुकानदारांशी संपर्क साधावा आणि एक स्क्वॉड नेमावा, जेणेकरून कुठल्याही दुकानामध्ये बोगस बी बियाणं वाटप होणार नाही, विक्री होणार नाही, कारण त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं. एक हंगाम त्यांचा निघून जातो आणि एक हंगाम निघून जाणं म्हणजे ज्याच्यावरती त्यांचं संपूर्ण कुटुंब चालतं तो एक हंगाम त्यांचा जर गेला तर तोंडाशी आलेला घास त्यांचा जातो. म्हणून आज त्या संदर्भात देखील साहेबांसोबत चर्चा केली की बोगस बी बियाणाची विक्री यावरती सरकार म्हणून नियंत्रण असायला हवं, त्यासाठी स्क्वॉड नियुक्त केलेले असतील तर त्यांच्या फेऱ्या ह्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये वाढल्या पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई पण झाली पाहिजे.